या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लिपिक राजू गाडेकर, संजय कांबळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याला दुजोरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिलाय. बहुचर्चित आणि तक्रार असणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांची मुख्यालयांतर्गत बदली करण्याची कारवाई सीओ दिलीप स्वामी यांनी केली आहे. ड्युटी सीओ चंचल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या लाच प्रतिबंधक कारवाईनंतर सीओ स्वामी यांनी कडक धोरण अंमलात आणलंय. वादग्रस्तांनी एकाच टेबलावर 5 वर्षापेक्षा अधिक कार्यासन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली मुख्यालयाअंतर्गत करण्यात आल्यात. कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक अशी बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेले लाचेचे प्रकरण तसेच इतर कारणांमुळे झेडपीतील कामाच्या पद्धतीत बदल करण्यात आलाय. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना न भेटता थेट अधिकाऱ्यांनाच भेटावं असे आदेश सीओ दिलीप स्वामी यांनी पारित केले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.